काट्यांची मखमल या शीर्षकाने एक अल्बम आलेला होता सुधाकर कदमांचा. त्याच्यामध्ये आमचे आता कलेक्टर आहेत दिलीप पांढरपट्टी नावाचे एक आमचे मित्र आहेत, त्यांची ती हे होतं, त्यांच्या सगळ्या रचना गझल रचना त्यांच्या होत्या. खरं म्हणजे तू हसलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते, तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते. खरं म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधल्या माणसाचा खडकाशी संबंध हा फक्त गौण खनिज काढणे किंवा आणखी काही वाळू बिळू उपसली तर त्याला दंड करणे इतका असतो, पण हा माणूस काट्यांची मखमल करतो, खडकाची हिरवळ करतो. तो नोकरीला लागलो तेव्हा आम्ही असं म्हटलं होतं की तू जर गझलेच्या नादाला लागला तर एक तर तुझ्या नोकरीचं तरी काही खरं नाही किंवा तुझ्या गझलेचं तरी काही खरं नाही. नशीब असं की त्यांनी दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळलेल्या. दिलीप पांढरपट्टींची रचना मयूर सादर करत आहेत आणि बंदिश अर्थातच गझल गंधर्व सुधाकर कदम यांची. तू हसलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते. दिला जो शब्द प्रीतीला असा मी पाळतो आहे, तुझ्याशी बोलता नाही मला मी टाळतो आहे. कडे वेदना माझी अलबेली मैं फल
समजूनच आला नाही, समजूनच आला नाही, दुःखाचा गनिमी का समजूनच आला नाही, दुःखाचा गनिमी का दुःख आता ना दुश्मनी काही, आम्ही तुमच्या दुःखाचं निवारण करू असं सांगूनच सत्ता मिळवतात सगळे. अध्यात्मात सुद्धा ते सांगितलेलं की दुःख आपण दूर केलं पाहिजे, पण ही जात अशी कलंदर असते कलावंताची की दुःख मागत फिरतात. तू हे तर आहे दुःख, पण कशासाठी? माझ्या गुणगुणनं अवखळ व्हावं यासाठी. ही गझलीयत जी आहे, दिलीप पांढरपट्टेची जी एक रचना अजून कदम साहेबांनी जी एक संगीतबद्ध केलेली आहे, त्याच्यामधला एक अप्रतिम शेर आहे. गझल ही कशी असावी, गझलेचा शेर कसा असावा हे सांगणार म्हणून मी मुद्दाम ते दोन शेर सांगतो. ते अशी आहे की जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंद का दाटून येता मज हसावे लागले. आणि त्यातला शेर असा आहे, तुम्ही असेल गजल म्हणतो तो, की जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंद का दाटून येता मज हसावे लागले, नाईलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू. पॉलिटिकल कंपल्शन राजकीय नाईलाज असतात काय की नाईलाजानेच तू, युती तोडण्याचा शेर नाही हा, नाईलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू, नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले, नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले.
दिलीप पांडरकर त्यांच्याशी असल्यामुळे या टाळ्या मी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचूया.